नमस्कार, प्रमिलास किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण सर्वांना आवडणारी केशर पिस्ता कुल्फी कशी बनवायची ते पाहूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। केसर पिस्ता कुल्फी बनवण्यासाठी मी इथे एका पॅन मध्ये 1 लिटर दूध घेतलेला आहे। तर मी आता याला पॅन मध्ये टाकून घेणार आहे आणि आपल्याला या दुधाला गरम होऊ द्यायचे। तर आता आपलं हे दूध कोमट झालेलं आहे। मी एका वाटीमध्ये 10-12 केसरचे धागे घेतलेले आहे आणि या वाटीमध्ये मी आता हे कोमट दूध टाकून घेणार आहे आणि याला थोडा वेळ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे वाटीला आणि आपल्याला चमच्याने या दुधाला सारखं हलवत राहायचं आहे। आता मी या दुधाला 10-15 मिनिट छान असं उकळू दिलेलं आहे आणि आपलं दूध थोडं कमी पण झालेलं आहे। तर मी यामध्ये 1/4 कप साखर टाकून याला छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि आणखी 5 मिनिट होऊ द्यायचं आहे। 1/4 कप म्हणजे 4 चमच मी यामध्ये साखर टाकलेली आहे। तर या दुधाला मी साखर टाकून 5 मिनिट उकळू दिलेलं आहे। तर मी यामध्ये आता थोडे पिस्त्याचे काप आणि थोडे बदामाचे काप टाकून घेणार आहे आणि मी जे अगोदर केसरचं दूध केलेलं होतं ते पण मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि आपल्याला या दुधाला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखी 5-10 मिनिट उकळून घ्यायचं आहे। तर या दुधाला आता उकळून 10 मिनिट झालेले आहे। मी यामध्ये 2 चम्मच मिल्क पावडर टाकून घेणार आहे आणि आपल्याला आणखी थोडा वेळ होऊ द्यायचा आहे। मिल्क पावडर ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर आपल्या या दुधाला छान मी थोडा वेळ होऊ दिलेला आहे। तुम्ही पाहू शकता आपलं दूध किती मस्त झालेलं आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे। मी यामध्ये कोणताही वेगळा कलर ॲड केलेला नाही। मी अगोदर 1 लिटर दूध घेतलेलं होतं आणि कमी झाल्यानंतर हे फक्त 1/2 लिटरच राहिलेलं आहे आणि आता हे दूध आपलं पूर्णपणे परफेक्ट झालेलं आहे। तर मी आता गॅस बंद करून याला रूम टेम्परेचरवरच थंड होऊ द्यायचं आहे। जेव्हा हे दूध गरम होतं तेव्हा थोडं पातळ आणि थंड झाल्यानंतर हे आणखी थोडं गाढ आलेलं आहे। तर मी या दुधाला आता एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे। तर मी या दुधाला एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे। तर माझ्याकडे असे कुल्फीचे मोल्ड आहे। तुमच्याकडे कुल्फीचे मोल्ड नसेल तर तुमच्या घरी जे छोटी वाटी किंवा छोटे ग्लास असतील त्याच्यामध्येही कुल्फी भरली तरीही चालेल। तर मी आता या मोल्डमध्ये कुल्फीचं दूध भरून घेणार आहे। तर मी आता या दुधाला मोल्डमध्ये भरून घेणार आहे। तर मी इथे सर्व मोल्ड भरून घेतलेले आहे आणि आपल्याला या सर्व मोल्डला सिल्वर पेपरने कवर करून घ्यायचं आहे जेणेकरून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर या कुल्फीवर आईस क्रिस्टल जमणार नाही। आणि आता या सिल्वर पेपरला आपल्याला रबर बँडने पॅक करून घ्यायचं आहे। तर मी इथे टूथपिकने होल करून घेणार आहे। तुमच्याकडे टूथपिक नसेल तर सुईनेही होल केलं तरीही चालेल। आणि यामध्ये मी आता कुल्फी स्टिक टाकून घेणार आहे। ही स्टिक बाजारामध्ये कुठेही सहज मिळते। इथे मी सर्व मोल्ड तयार केलेले आहे। आता याला मी 7-8 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे। तर आता या कुल्फींना 8 तास झालेले आहे। तर मी तुम्हाला एक कुल्फी काढून दाखवणार आहे। तर मी आता या कुल्फीच्या वरचं कवर काढून घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता खूप छान कुल्फी सेट झालेली आहे। तर मी एका बाऊलमध्ये रूम टेम्परेचरवरचं पाणी घेतलेलं आहे आणि 2-3 वेळा फिरून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे हाताच्या मध्ये आणखी फिरून घेतलेलं आहे जेणेकरून आपली कुल्फी ही पटकन निघेल। तर तुम्ही पाहू शकता आपली कुल्फी किती पटकन निघालेली आहे आणि खूप छान सेट झालेली आहे। तर मी इथे कुल्फ्या काढून घेतलेल्या आहे। तुम्ही पाहू शकता खूप छान सेट झाले आहे, कलरही अतिशय छान आलेला आहे। पण आपल्याला काही गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल। जितक्या क्वांटिटीमध्ये दूध घेतलं त्याच्या 1/2 दूध आपल्याला करायचं आहे, जास्त उकळवायचं नाहीतर आपल्या कुल्फ्या सेट होणार नाही। जर आजच्या कुल्फ्या तुम्हाला आवडल्या असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।